ईमॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. सो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी विषय गणित 1 प्रकरण 5वे दोन चलातील रेषीय समीकरण या प्रकरणातील सराव संच 5.2 सोडवणार आहोत. आपण चॅनेलवरती नवीन असाल किंवा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. पुढील व्हिडिओंचे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. प्रकरण 5वे दोन चलातील रेषीय समीकरणे सराव संच 5.2. आपण सराव संच 5.1 मागील व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे. आज आपण सराव संच 5.2 सोडवणार आहोत. सराव संच 5.2 उदाहरण 1. एका पाकिटात काही 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या नोटा आहेत. नोटांची एकूण किंमत 350 रुपये आहे. 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे. तर पाकिटात 5 रुपयांच्या व 10 रुपयांच्या किती नोटा आहेत हे उदाहरण आपल्याला सोडवायचे आहे. प्रथम शाब्दिक उदाहरणे, ही दिलेली शाब्दिक उदाहरण काळजीपूर्वक वाचा. म्हणजेच 5.2 मध्ये शाब्दिक उदाहरणे आपल्याला सोडवायची आहेत. शाब्दिक उदाहरणे सोडवताना दिलेलं उदाहरण काळजीपूर्वक वाचून समजून घ्या. या उदाहरणातील माहितीवरून राशींसाठी चले वापरा. म्हणजेच एक्स, वाय, ए, बी यासारखी तुम्ही चले वापरा. चले वापरून विधाने गणिती भाषेत लिहा. म्हणजेच काय, या उदाहरणांचे समीकरणामध्ये रूपांतर करा आणि नंतर योग्य पद्धतीचा वापर करून हे उदाहरण किंवा हे 37 समीकरणे सोडवा. आता आपण उदाहरण पहिले सोडवूया. आपण उदाहरण वाचलेलं आहे, पुन्हा एकदा आपण उदाहरण वाचतोय. एका पाकिटात काही 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या नोटा आहेत. नोटांची एकूण किंमत 350 रुपये आहे. 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे. तर पाकिटात 5 रुपयांच्या व 10 रुपयांच्या किती नोटा आहेत ते आपल्याला काढायचं आहे. आपल्याला काय काढायचं आहे, 5 रुपयांच्या व 10 रुपयांच्या किती नोटा आहेत ते आपल्याला काढायचे आहे. आपण उदाहरण वाचलेलं आहे, आता आपण योग्य चलांचा या ठिकाणी वापर करूया. समजा पाकिटात 5 रुपयाच्या एक्स नोटा, आपण काय घेतले, 5 रुपयाची किती नोटा, एक्स नोटा, व 10 रुपयांच्या आपण या ठिकाणी काय म्हणूया, वाय नोटा आहेत. आपण या ठिकाणी एक्स आणि वाय हे दोन चलांचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे. आता उदाहरणातील पहिल्या अटीनुसार
आपल्याला उदाहरणात दोन अटी असतात. पहिली अट काय दिली आहे, एका पाकिटात काही 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या नोटा आहेत. नोटांची किंमत 350 रुपये आहे. 5 रुपयांच्या नोटा म्हणजे काय होणार, 5 किती संख्या काय म्हणजे आपण एक्स, म्हणजे या ठिकाणी काय होणार 5x. ओके, 10 रुपयांच्या नोटा 10, एकूण नोटा किती म्हणले आपण आहेत वाय, म्हणजेच काय येईल 10y, म्हणजे 5x + 10y बरोबर एकूण किंमत किती होते 350. पहिलं समीकरण तुम्हाला काय, या समीकरणाला आपण क्रमांक 1 देऊया. काय सांगितले, 5 रुपयांच्या काही, म्हणजे 5 रुपयांच्या किती नोटा आहेत असं आपण म्हणले तर एक्स नोटा, म्हणजेच काय येणार 5 × x. 10 रुपयाच्या नोटा किती म्हणल्यात आपण वाय, म्हणजेच काय येईल 10 × y. 5 रुपयांच्या नोटांची संख्या आणि 10 रुपयांच्या नोटांची संख्या यांची एकूण किंमत किती आहे 350. म्हणजेच काय करणार आपण, 5 रुपयांच्या नोटांची संख्या अधिक 10 रुपये नोटांची संख्या यांची काय करणार आपण या ठिकाणी बेरीज केलेली आहे, यांची एकूण किंमत किती आली 350. हे समीकरण पहिले. आता दुसऱ्या अटीनुसार उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट, या ठिकाणी दुसरी अट काय दिले, 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 कमी आहे. 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 कमी आहे. तर या ठिकाणी 5 रुपयांच्या नोटांची संख्या किती आहे एक्स, म्हणजे या ठिकाणी काय एक्स, 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा, 10 रुपयांच्या नोटांची संख्या किती आहे वाय, दुप्पट काय होणार 2y, किती कमी आहे 10 कमी आहे, म्हणजेच काय येणार, म्हणजेच 2y - 10. कळतंय तुम्हाला, 5 रुपयांच्या नोटांची संख्या म्हणजे ही 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुप्पट, 10 रुपयांची नोटांची संख्या आपण वाय म्हणले, दुप्पट काय आहे 2y, दुप्पटीपेक्षा 10 कमी म्हणजे 2y - 10, म्हणजेच x = 2y - 10. हेच आपण या प्रकारे लिहिता येईल, एक्स ही 2y या बाजूला घ्या, -2y होईल, म्हणजे x - 2y = काय येणार -10. हे झालं समीकरण 2. आपल्याला दोन रेषीय समीकरणं मिळाली आहेत. आता ही दोन रेषीय समीकरणं आपण सोडवूया. तर या ठिकाणी म्हणजेच ही एकसमायिक समीकरण सोडवताना आपल्याला प्रथम काय बघतो, तर चलांचा सहगुणक समान पाहिजे. या ठिकाणी एक्सचा सहगुणक किती आहे 5, या ठिकाणी 1 आहे, म्हणजे समान नाही. वायचा सहगुणक या ठिकाणी 10 आहे, या ठिकाणी 2 आहे, म्हणजे वायचा सहगुणक सुद्धा समान नाही. आपल्याला एक्स किंवा वायचा सहगुणक समान करून घ्यावा लागेल. जर तुम्हाला एक्सचा सहगुणक समान करायचा असेल तर समीकरण 2 आपल्याला 5 गुणावं लागेल, आणि जर वायला वायचा सहगुणक समान करायचा असेल तर समीकरण 2 कितीने गुणणार 5, म्हणजे या ठिकाणी 5, म्हणजे 5 आपण जर समीकरण 2 गुणलं तर एक्स आणि वायचा सहगुणक या ठिकाणी समान होईल. समीकरण 2 = 5 गुणून काय आले, समीकरण 5 × x = 5x, 5 × 2 = 10, म्हणजे -10y, 5 × (-10) = 50. हे आपले समीकरण 3. तर या ठिकाणी बघा, एक्सचे सहगुणक पण समान झाले, वायचे सहगुणक सुद्धा समान झाले. ओके, आता आपण ह्या वायच्या सहगुणकाचा विचार करूया. सहगुणक समान आहेत, भिन्न चिन्ह आहे. भिन्न चिन्ह असेल तर काय होते, बेरीज होते. आपण या ठिकाणी बेरीज करूया. समीकरण 1 व समीकरण 3 यांची बेरीज करू. समीकरण 1 काय आहे, 5x अधिक
10y बरोबर 350। समीकरण 3, 5x वजा 10y बरोबर वजा 50 अपन बेरीज करते हैं। अधिक वाय वजा वाय इक्वल झाले 5x 5x किती आले 10x बरोबर 350 म्हणून 50 गेले किती होतात 300 म्हणून एक्स बरोबर 300/10 एक्स बरोबर 0 0 एक्स बरोबर 30। आता एक्सची किंमत आपण काढलेली आहे, आता एक्सच्या किमतीवरून आपण वायची किंमत काढू। एक्स बरोबर 30 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू। समीकरण 1 मध्ये ठेवू। समीकरण 1 आहे 5x/10y बरोबर 350। या ठिकाणी एक्स ची किंमत किती आहे 30/10y बरोबर 350। 5 × 30 5 × 3 = 15 150/10y बरोबर 350 म्हणजेच काय येईल 10y बरोबर हे 150 या बाजूला गेल्यानंतर वजा होतील दहा वाय बरोबर किती येणार 200 वाय बरोबर 200/10 0 0 वायची किंमत किती आली 20। एक्स म्हणजेच काय 5 रुपयाच्या नोटांची संख्या, वाय म्हणजेच काय 10 रुपयांच्या नोटांची संख्या। म्हणजेच 5 रुपयांच्या नोटांची संख्या किती आहे 30 आहे आणि वाय रुपया सॉरी 10 रुपयांच्या नोटांची संख्या किती आहे 20 आहे। म्हणून पाकिटात 5 रुपयांच्या नोटांची संख्या 30 व 10 रुपयांच्या नोटांची संख्या किती आहे 20 आहे। यानंतर आपण उदाहरण दुसरे सोडवू। उदाहरण दुसरे, एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी आहे। अंश व छेद यात प्रत्येकी 1 मिळवल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर 3/5 होते, तर तो अपूर्णांक काढा। आपल्याला माहित आहे अपूर्णांकाचा एक्स आणि छेद असतो, अपूर्णांक म्हणजेच काय अंश भागिले छेद। मग समजा आपण अपूर्णांकाचा अंश एक्स मानू व छेद वाय मानूया। समजा अपूर्णांकाचा अंश एक्स व छेद वाय आहे। आता उदाहरणामध्ये पहिली अट काय दिलेली आहे, एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी आहे। ही झाली आपली पहिली अट, एका अपूर्णांकाचा छेद छेद आपण काय म्हणला आहे वाय म्हणजेच वाय अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा, अंश काय म्हणले आपण एक्स, दुप्पट काय होईल 2x, दुपटीपेक्षा 1 ने कमी म्हणजेच काय होणार कमी म्हणजे काय होणार वजाबाकी। म्हणजेच काय एका अपूर्णांकाचा अंश हा म्हणजे काय आहे ते बरोबरचं चिन्ह येईल, एका अपूर्णांकाचा छेद हा छेद म्हणजेच काय घेतलं आपण वाय म्हणलाय, एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा अंश एक्स आहे, दुप्पट काय आली 2x, दुपटीपेक्षा 1 ने कमी म्हणजेच काय 2x/x। ओके, म्हणजेच हा जर वाय प्रथम काय करूया बाजूंची अदलाबदल करूया, 2x/1 बरोबर काय होणार वाय होईल, काय केले बाजूंची अदलाबदल 2x हे वाय या बाजूला घ्या
म्हणजे काय होणार वजा वाय, हा वजा एक या बाजूला घ्या काय होणार अधिक एक, म्हणजेच आपल्याला दोन एक्स वजा वाय बरोबर एक हे पहिले समीकरण मिळाले. आता दुसऱ्या अटीनुसार हे झालं उदाहरणातील पहिल्या अटीनुसार. उदाहरणातील पहिल्या अटीनुसार आता उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय आहे अंश व छेद या प्रत्येकी एक मिळवल्यास. अंश काय आहे एक्स, यामध्ये एक मिळवला, छेद यामध्ये एक मिळवला, समजा आपला अपूर्णांक काय होईल या ठिकाणी अपूर्णांक अपूर्णांक बरोबर काय येणार अंश एक्स आहे छेद वाय आहे. ओके हा अंश आणि हा छेद, कारण का अपूर्णांकाचा अंश आपण एक्स मानलाय छेद वाय म्हणून तो अपूर्णांक बरोबर एक छेद वाय. आता ह्या अपूर्णांकामध्ये आपण काय सांगितलंय प्रत्येकी एक मिळवल्यास, अंशामध्ये एक मिळवला म्हणजेच काय होईल एक्स अधिक एक, छेदामध्ये एक मिळवला म्हणजेच काय होणार वाय अधिक एक बरोबर हे गुणोत्तर किती येते तीनास पाच, म्हणजे किती तीन छेद पाच. कळलंय तुम्हाला? आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तिरकस गुणाकार, म्हणजे पाच गुणिले एक्स अधिक एक बरोबर तीन गुणिले वाय अधिक एक. आता पाचने या कंसाला गुणा म्हणजेच काय येईल, म्हणजेच पाच गुणिले एक्स पाच एक्स, पाच गुणिले एक पाच, तीन गुणिले वाय तीन वाय, तीन एके तीन, म्हणून पाच एक्स हे तीन वाय या बाजूला घ्या वजा होतील हे बरोबर तीन, आणि हे पाच या बाजूला घ्या वजा होतील, म्हणजेच पाच एक वजा तीन वाय बरोबर तीनातून पाच गेले, लहान संख्यातून मोठी संख्या जात नाही, म्हणजेच काय करायचंय या ठिकाणी तीनला चिन्ह अधिक आहे पाचला चिन्ह वजा, भिन्न चिन्हांची काय होती वजा बाकी, पाचातून तीन गेले दोन मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठी संख्या पाच चिन्ह कोणते वजा, म्हणजेच आपल्याला दुसरं समीकरण काय मिळालंय तर पाच एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दोन समीकरण दोन. तर समीकरण एक आणि दोन बघा आपल्याला हे एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे. एक सामायिक समीकरण सोडवताना एक्स किंवा वायचे सहगुणक काय असले पाहिजेत समान असले पाहिजेत. या ठिकाणी एक्सचे सहगुणक पाच आणि दोन आहेत समान नाहीत, वायचे सहगुणक या ठिकाणी एक आहे या ठिकाणी तीन आहे समान नाहीत, म्हणजेच काय करता येईल आपण वायचे सहगुणक समान करूया, या ठिकाणी एक आहे या ठिकाणी तीन आहे, म्हणजे आपण एकला जर तीनने गुणले तर या ठिकाणी काय होणार तीन वाय, म्हणजेच आपल्याला फक्त वायला गुणून चालेल का नाही तर ह्या पूर्ण समीकरण एकला तीनने गुणावं लागेल. समीकरण एकला तीनने गुणून काय येईल समीकरण तीन दुने सहा, तीन एके तीन, तीन एके तीन, काय केलं कळलं. या समीकरण एकला तीनने गुणलं म्हणजेच काय या दोनला सुद्धा तीनने गुणावं लागेल, दोन गुणिले तीन सहा, या ठिकाणी एकच आहे एक गुणिले तीन तीन, हे चिन्ह कोणतं आहे वजा, या ठिकाणी एक एक गुणिले तीन तीन एके तीन, हे झालं समीकरण आपलं तिसरं. तर समीकरण दोन आणि तीन यामध्ये वायचे सहगुणक समान झाले, चिन्ह समान आहे, आणि चिन्ह समान असेल तर काय करतो वजा बाकी करतो, कळते. म्हणजे समीकरण दोन व समीकरण तीन यांची वजाबाकी करू. समीकरण दोन पाच एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दोन, या ठिकाणी सहा एक्स वजा तीन वाय बरोबर तीन, वजाबाकी करतोय. वजाबाकी करताना दुसऱ्या समीकरणाचे चिन्ह काय होतात बदलतात, सहाला चिन्ह कोणते अधिक ते झाले वजा, या तीनला चिन्ह वजा ते काय होणार अधिक, या ठिकाणी तीनला चिन्ह अधिक आहे
हे काय होणार, वजा होणार. आता हे अधिक पाच वजा सहा, भिन्न चिन्हांची वजा बाकी होती. सहा मधून पाच गेले एक, एक एक्स, एक नाही लिहिलं तर चालेल. मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठी संख्या सहा, चिन्ह कोणते, वजा, म्हणजे वजा एक्स. हे अधिक वजा तीन वाय अधिक तीन वाय कट झाले. वजा दोन वजा तीन समान चिन्हांची बेरीज होते, बेरजेला समान चिन्ह, म्हणजे वजा एक्स बरोबर पाच, म्हणजेच काय होणार, वजा वजा कट, एक्स बरोबर पाच. आता एक्स बरोबर पाच ही किंमत समीकरण कोणतं ठेवूया, समीकरण एक मध्ये ठेवा, दोन मध्ये ठेवा, तीन मध्ये ठेवा, कोणत्याही समीकरणामध्ये ठेवा. मी समीकरण एक घेतोय, समीकरण एक मध्ये ठेवू. आणि y ची किंमत काढू, आपण x ची किंमत काढलेली आहे, आता आपल्याला y ची किंमत काढायची आहे. समीकरण एक काय दिलंय, दोन एक्स वजा वाय बरोबर एक, दोन एक्स वजा वाय बरोबर एक. दोन एक्स ची किंमत किती आहे, पाच, बे बनचे दहा बरोबर एक, म्हणून वजा वाय बरोबर हे दहा या बाजूला गेले आणि काय झाले, वजा झाले, वजा वाय बरोबर वजा नऊ, वजा वजा कट, म्हणून वाय बरोबर नऊ. वायची किंमत किती आहे, नऊ, म्हणून तो अपूर्णांक बरोबर बरोबर काय येईल, अपूर्णांकाचा अंश किती आहे, एक्स, आणि छेद किती मिळाला, वाय. कारण का अपूर्णांकांचा एक्स आपण काय म्हणलाय, अंश एक्स म्हणलाय आणि छेद वाय म्हणलाय. एक्सची किंमत पाच, वायची किंमत किती आहे, नऊ, म्हणजे हा अंश आहे आणि हा छेद आहे, म्हणून तो अपूर्णांक बरोबर पाच छेद नऊ. कळले. उदाहरण तिसरे, प्रियांका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्षे आहे. प्रियांका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठे आहे, तर त्यांची वये काढा. आपण उदाहरण वाचलेलं आहे, आता आपल्या चलांचा वापर करावा लागेल. या ठिकाणी प्रियांका आणि दीपिका यांच्या वयांची बेरीज आपल्याला दिली आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे, तर त्यांची वये काढा. म्हणजेच काय, प्रियांकाचं वय काढायचं आहे आणि दीपिकाचं वय काढायचंय. मग समजा प्रियांकाचे वय एक्स वर्ष व दीपिकेचा वय, दीपिकाचे वय वाय वर्ष आहे. आता उदाहरणात दिलेल्या पहिल्या अटीनुसार पहिली अट काय दिली आहे, प्रियांका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्ष आहे. म्हणजेच काय येईल, प्रियांकाचं वय एक्स अधिक, बेरीज म्हणजेच या ठिकाणी अधिक वाय, प्रियांकाचं वय अधिक दीपिकाचं वय, दोघींच्या वयांची बेरीज किती आहे, 34 वर्ष. म्हणजेच काय होणार, एक्स अधिक वाय बरोबर 34, हे आपलं समीकरण एक. दुसऱ्या आठवणुसार उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय दिली आहे बघा, प्रियांका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. प्रियांकाचं वय किती आहे, एक्स, प्रियांका ही दीपिकापेक्षा, दीपिका वाय, प्रियांका दीपिकापेक्षा वाय 6 वर्षांनी मोठी आहे, म्हणजेच काय होणार, अधिक 6. प्रियांका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, मोठी म्हणजे चिन्ह कोणते येणार या ठिकाणी, अधिक. तर हे समीकरण आपल्याला एक्स हे वाय या बाजूला गेले तर काय होणार, वजा बरोबर 6, म्हणजे एक्स वजा वाय बरोबर 6 हे दुसरं समीकरण मिळालं. आता पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण
हे सोडवा, म्हणजेच हे आपल्याला एकसामायिक समीकरण सोडवायचे आहे। म्हणजेच काय, या ठिकाणी अधिक वाया, या ठिकाणी वजा वाया, म्हणजेच काय, समीकरण एक व दोन यांची आपण बेरीज करू शकतो। तुम्ही या ठिकाणी समीकरण एक व दोन यांची वजाबाकी सुद्धा करू शकता, कारण का या ठिकाणी एक्स चे चल समान आहेत आणि चिन्ह समान आहे। या ठिकाणी वायचे सहगुणक समान आहे, चिन्ह भिन्न आहे, भिन्न चिन्ह असेल तर आपण बेरीज करू शकतो, बेरीज सुद्धा या करू शकता किंवा वजाबाकी सुद्धा करू शकता। आपण या ठिकाणी बेरीज करूया, समीकरण एक व समीकरण दोन यांची बेरीज करू। एक्स अधिक वाय बरोबर 34, एक्स वजा वाय बरोबर 6 बेरीज। अधिक वाय वजा वाय कट, एक्स अधिक एक्स 2x, इथे आले 40, 34 अधिक 6 40, म्हणजेच एक्स बरोबर 40/2, एक्स बरोबर किती येणार 20, बे के बे, बे दोन 4 आणि हा 0। तर एक्स ची किंमत 20 आहे, आता वाय ची किंमत काढूया। एक्स ची किंमत 20, एक्स बरोबर 20 ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू। समीकरण एक, एक्स अधिक वाय बरोबर 34, एक्स अधिक वाय बरोबर 34, एक्स ची किंमत किती आहे 20 अधिक वाय बरोबर 34, वाय बरोबर 34 वजा 20, वाय बरोबर 14। एक्स ची किंमत 20 आहे, वाय ची किंमत 14। एक्स म्हणजेच काय, प्रियांकाचं वय, वाय वाय म्हणजेच काय, दीपिकाचं वय, म्हणून प्रियांकाचे वय 20 वर्ष व दीपिकाचे वय 14 वर्ष आहे। आपण सराव संच 5.2 मधील 3 उदाहरणे सोडवलेली आहेत, पुढील उदाहरणे आपण पुढील व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। थँक्यू।